बातमी हरिभाऊ राठोड यांनी केलेल्या मागणी संदर्भात छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या संदर्भात त्यांनी राजीनामा द्यावा असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास छगन भुजबळ यांनी विरोध केला होता, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देतील का असा सवालही हरिभाऊ राठोड यांनी उपस्थित केला. राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्यातील मराठा समाजाला पूर्वी जाहीर करून त्यांना आरक्षण देण्याचा सरकारचा इरादा आहे. याचा अर्थ असा आहे की सगळा संपूर्ण मराठा समाज मराठवाड्याचा हा ओबीसी म्हणून येईल, ओबीसीमध्ये येईल. आणि त्यामुळे माझा प्रश्न आहे या परिस्थितीमध्ये छगन भुजबळ राजीनामा देतील का, कारण त्यांनीच या आरक्षणाला विरोध केला होता. माझं म्हणणं होतं की मराठा समाज हा कुणबीचा तत्सम आहे आणि म्हणून संपूर्ण मराठा समाजाला तत्सम म्हणून जाहीर करून कुणबी मराठा हे वेगळं आरक्षण दिलं तर ओबीसी नाही धक्का लागणार, नाही बारामुल्केदार नाही वेगळं आरक्षण देता येईल आणि राज्यामध्ये परत एक चांगला निर्णय होईल. परंतु याला विरोध जो केलाय तो भुजबळ साहेबांनी केलाय, आता भुजबळ साहेबांनी राजीनामा द्यावा.